रॅन्डुकराने एकावर हल्ला चढवीत त्याला गंभीर जखमी केले. यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सावळी सदुबा परिसरातील गुडा येथे उघडकीस आली आहे. आशी दशरथ पवार वय 32 वर्ष असून तो किनवट तालुक्यातील लसणवाडी येथे राहत असून काही कामानिमित्त 8 फेब्रुवारीला लसणवाडी येथून नातेवाईक अडीकडे येत होता. अशातच सदोबा सावळी परिसरातील गुडा गावाजवळ अचानक रानडुकराने त्याच्यावर हल्ला चढविला. त्यात तो रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला. दरम्यान त्याने आरडाओरड केली त्यावेळी तेथील नागरिकांनी सावळी येथून यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यासाठी नेत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला. वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.